क्वेश्चन नंबर टू, मॉडल मतलब क्वेश्चन है, वर्क ऑर्डर फॉर 100 यूनिट्स ऑफ कमोडिटी हैज टू पास थ्रू फोर डिफरेंट मशीन्स ऑफ व्हिच द मशीन आर रेड आर मशीन पी 1.25, मशीन क्यू 2.5, मशीन आर 3 एंड मशीन एस 2.25. म्हणजे आपलं प्रत्येक प्रोडक्ट ह्या चार मशीन मधून पास होत आहे. ठीक आहे. फॉलोइंग एक्सपेन्सेस हॅव बीन इनकर्ड ऑन द वर्क ऑर्डर, मटेरियल रुपीज 8000 अँड वेजेस रुपीज 500. म्हणजे मटेरियलचा खर्च 8000 रुपये आणि वेजेसचा खर्च 500 रुपये. मशीन पी हॅज बीन एंगेज फॉर 200 आवर्स, मशीन क्यू फॉर 160 आवर्स अँड मशीन आर फॉर 240 आवर्स अँड मशीन S for 132 hours. After the work order has been completed, material worth rupees 400 are found to be a surplus and are returned to store. म्हणजेच मी याला बोलले क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल. म्हणजे वर्क कंप्लीट झाल्यानंतर आपल्याकडे 400 रुपीजचं मटेरियल बॅलन्स राहिलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे, आपण कॉस्टशीट बनवताना शिकलेलो आहे, मटेरियल कन्झ्युमची अमाऊंट घेतो. आणि मटेरियल कन्झ्युम कसं काढतो आपण, ओपनिंग स्टॉक प्लस रॉ मटेरियल परचेस प्लस मायनस क्लोजिंग स्टॉक. सो इथे मटेरियल एट साईट आहे किंवा शिल्लक राहिलेलं आहे. सो याला मी बोलणार क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल आणि ते मटेरियल आपण लेस करणार, ज्या मटेरियल आपण 8000 होतं त्याच्यात. ऑफिस ओव्हरहेड यूज टू बी 40% ऑफ द वर्क कॉस्ट. जितना आपका वर्क कॉस्ट है उसका 40% हम लोग ऑफिस ओव्हरहेड लेंगे. But on the account of all round rise in the cost of administration, distribution and sale, there has been a 50% rise in the office overhead expenditure. The office overhead expenditure is not there. Moreover, it is known that 10% of the production will have to be scrapped. The hard case scraps are there. And has not been up to the specification. And the sale proceeds of the scrap output will be only 5% of the cost of sale. म्हणजे जेवढं आपलं मटेरियल स्क्रॅप झालंय तर ते आपण सेल करू, त्याच्या 5% अमाऊंट आपल्याला मिळाली, दॅट इज कॉल्ड एज अ सेल ऑफ स्क्रॅप. अँड इफ यू रिमेंबर व्हाइल वी आर प्रिपेअरिंग द कॉस्ट सेल स्क्रॅप आपण लेस करतो. सेम थिंग हियर वी हॅव टू डू. इफ द मॅन्युफॅक्चरर वॉन्ट्स टू मेक a profit 20% on the total cost of the work order, find out the selling price of a unit, underline the word, a unit of a commodity ready for sale. Okay, simple cost sheet banvayche aapyala, statement showing selling price. एका युनिटचे आपल्याला सेलिंग प्राइस काढायचे. मटेरियल 8000 आहे, त्याच्यातून 400 लेस केले आपण, कारण बिकॉज इट इज अ क्लोजिंग स्टॉक, देन 7600. डायरेक्ट वेजेस 500, इट्स युअर प्राइम कॉस्ट 8100. Work overhead, चार मशीन है, मशीन पी, मशीन क्यू, मशीन आर एंड मशीन एस. तो इधे देखिए नंबर ऑफ आवर्स दिले, कोणती मशीन किती तास काम केलं. मशीन पी 200 आवर्स, 160 hours, 240 hours, and the last one 132 hours. Into rate per hour, rate per hours. Machine piece are rate per hours 1.25, 2.5, 3, 2.25.
Germany has a like 6,600, 500, 8,000, 1,000. So 200 into 1.25, 250. 160 into 2.5, 400. 240 into 3, 720. And 132 into 2.25, 297. तीनों का टोटल आता है 1667. 8100 plus 1667, 9767. This is your work cost. Then administrative overhead. Administrative overhead, then it is only there. Office overhead used to be 40% of the work cost. But on account of all round rise, wedding mark was at office overhead. Used to be 40% of the work cost. म्हणजे आपण ऑफिस ओव्हरहेड वर्क कॉस्टचा 40% घेत होतो. महत्वाचा पॉइंट सांगतो, लक्ष द्या. पॉसिबल मध्ये आपण बघितलेलं आहे, पण पुढे त्यांनी सांगितलंय की 20% ने राईज झाले, सॉरी 50% ने राईज झाले. देयर हॅज बीन अ 50% राईज इन द ऑफिस ओव्हरहेड एक्सपेंडिचर. त्या खर्चामध्ये ना वाढवणार आपण, हे 40% प्लस 50% वाढले ना, हे 40% 50% वाढले, 40 प्लस 20 म्हणजे 60%, याच्या 60%. सो 9767 च्या 60% 5860. 9760 प्लस 5860 15627. Less sale of scrap. अतः scrap sale कितनी है? 5%, 10%, 10% का सच है production का. ये तुमसे आने cost of production. And production का 10% मंजे 15,627 त्याचा 10% किती आहे? कारण इथे नंबर ऑफ युनिट माहित नाही. नंबर ऑफ युनिट जरी माहिती असेल तरी तेच आन्सर झालं असेल. सो याचा 10% स्क्रॅप झाले आहे. सो 15,627 चे 10% जर काढले 1562.7 आणि ते रिअलाइज झाले 5%. जेवढे स्क्रॅप झालेत ना त्याचा 5% म्हणजे 1562.7 याचा 5% आणि त्याचा 5% अमाऊंट येते 78. हे लेस करायचे, द अमाऊंट इज 15549. This is the amount of total cost. So आपली total cost आली 15549. Add profit. Profit सांगितलं त्यांनी 20%. Total cost चा 20% profit सांगितलं. 3110. Then 18,659 is your selling price. आता ही जी selling price आली, 100 unit आली आहे, आपल्याला एका unit ची पाहिजे आणि म्हणून selling price per unit is equal to 18,659 divided by 100, 186.59. सिंपल पॉसिबल, ठीक है. थैंक यू.